भंडाराचे भूमिपुत्र नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड. जिल्हा परिषद ते विधानसभा अध्यक्ष असा थक्क करणारा राजकीय प्रवास. साकोली तालुक्यातील चुकळी गावातून केली राजकीय जीवनाला सुरुवात. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेले भूमिपुत्र काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या रूपाने राज्यातील हे सर्वोच्च पद धान उत्पादक म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्याला मिळाले आहे. यामुळे जिल्ह्यात आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे. महाविकास आघाडीने शनिवारला विश्वासमत जिंकले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यावर पटोले यांनी आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज सादर केला. नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली. धान उत्पादक जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची असलेली ओळख आता नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष झाल्याने राज्यातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणार आहे. नाना पटोले यांचा जन्म 5 जून 1962 मध्ये साकोलीच्या सुकळी या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील फाल्गुनराव हे कृषी विभागात होते. त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण सुकळी येथेच झाले. पटोले यांचे M.Com पर्यंत शिक्षण झाले असून आतापर्यंत ते 4 वेळा आमदार तर 1 खासदार म्हणून निवडून आले. अत्यंत संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. जिल्ह्यातील नागरिक मोठ्या स्वाभिमानाने म्हणतात, जिधर नाना उधर जाना. मनमिळावपणा होता सुरुवातीपासूनच. एखादा कोणी रडत आला त्यांच्याकडे, काय झालं बाबा काय झालं हे, ते म्हणून त्यांचे मनधरणी करायचा. नंतर ते जसजसे मोठे होत गेले तसतसे त्यांचा म्हणजे कलह बदलत गेला. कॉलेजमध्ये ते इलेक्शनमध्ये उभे झाले CR च्या. त्याच्यानंतर राजकारणामध्ये आले जिल्हा परिषदपासून. ते कॉलेजचे सदस्य होते आणि सदस्य झाल्यानंतर त्यांना राजकारणाचा छंद लागला. त्यांनी पंचायत समिती हे विजय केला, जिल्हा परिषद विजय केला, डायरेक्टर बँके ते विजय झाले आणि त्याच्यानंतर हा छंद लागू असला. आमचा देवाचा पुतळा आहे नानाभाऊ. आमच्या गावाचा बिचारा नानाभाऊ सदा स्वागत करत आहे. आमदार नानाभाऊ आम्हाला धन्यवाद मानतो. आम्हाला चांगलेच बोलतात की नानाभाऊ, त्याच्यात भेदभाव काहीच नाही. चांगले बहिणी म्हणून नमस्कार करतात. जिथं जातात तिथं आम्हाला नेतात समोर होऊन. अन्न कोण्या मंदिरात कुठे जायचे असले, फारम भरायचं असलं तरी आम्हाला नेतात ते. नाना पटोले यांच्या राजकीय जीवनावर एक नजर टाकूया. 1991 मध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. 1994 मध्ये भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर निवड. 1997 पासून आतापर्यंत विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग संचालक. 1999 मध्ये पहिल्यांदा लाखांदूर विधानसभा क्षेत्रातून 17,000 विजय मिळवत आमदार झाले. 2000 मध्ये विदर्भ वैधानिक विकास मंडळावर वर्णी. 2004 मध्ये दुसऱ्यांदा लाखांदर विधानसभा क्षेत्रातून 45,000 विजयी झाले. 2008 मध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये धानाची पेंडी जाळत काँग्रेसचा राजीनामा दिला होता. 2009 मध्ये अपक्ष म्हणून भंडारा गोंदियाची खासदारकीची निवडणूक लढवली. मात्र प्रफुल्ल पटेल यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले. 2009 मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवीत तब्बल 65,000 विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि 2014 मध्ये भाजपातर्फे भंडारा गोंदिया लोकसभेची निवडणूक लढवली. यात पटोले यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा तब्बल 1,50,000 पराभव केला. 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर टीका करून भाजपला रामराम केला आणि पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विद्यार्थी जीवनापासूनच त्यांनी राजकीय कारकीर्द त्यांची सुरू झालेली आहे. त्या कॉलेज जीवन सुरू असतानाच जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले. तेव्हापासून त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज सर्वात जास्त तशी खुशी जास्त म्हणजे शेतकऱ्यांना जास्त खुशी झाली आणि समोरही राहील. कारण की नानाभाऊने आजपर्यंत जेही आंदोलन केले हे सर्व शेतकऱ्यांसाठीच केलेले आहे आणि याच्यानंतरही जेही काही करतील ते शेतकऱ्याच्या हितासाठीच करतील. ते आमचे जवळचे अतिजवळचे असल्यामुळे त्यांच्या पूर्ण सवयी आम्हाला माहीत आहे. एकदा कोणताही काम हातात घेतला तर नानाभाऊ तो काम केल्याशिवाय शांत राहत नाही आणि आजची परिस्थिती अशी आहे. ते आमच्या
आमच्या सर्व कार्यकर्त्यासाठी न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, ते आम्हाला योग्य न्याय देतीलच. नानाभाऊ म्हटलं तर एकदम गावामध्ये शांत स्वभावाचे आहेत आणि त्यांनी गावाचा फार विकास केलेला आहे. आता ते एक आपल्या गाव आमचे नानाभाऊ एवढ्या पदार केले तर आम्हाला खूप आनंद वाटते. असं वाटते का आमचा नानाभाऊ एवढ्या सुकळीतून एवढ्या दिल्लीमध्ये चमकते तर आम्हाला असं वाटते का खूप म्हणजे खूप आनंद वाटते. म्हणजे प्रेमळ आहे सर्वांसाठीच आणि म्हणजे कसं गावातील लोकांसाठी म्हणजे त्यांना परके कोणीच नाही, सर्व आपलेच वाटतात आणि सर्व श्रीमंत असा गरीब श्रीमंत असं भेदभाव कधी करत नाही, ते सर्वांशी प्रेमाने वागतात. जसं त्यांच्याशी कोणी असं बोलले रागाने तरी पण ते प्रेमानेच उत्तर देतात, नेहमी बसून बोलतात, त्यांचं म्हणजे समाधान करतात आणि त्यांचं जे बी प्रॉब्लेम असलं ते सॉल्व्ह करतात. ते सर्वात महत्त्वाचे की सर्व गावकऱ्यांच्या वतीनं माननीय नानाभाऊ पटोलेंचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांचं सुरुवातीपासूनच फुलेशाह आंबेडकरांचे हे विचार त्यांच्या वडिलापासून त्यांना मिळाले आणि म्हणून त्या विचाराचे ते धुरा सांभाळत आहेत. गावामध्ये कसल्याही प्रकारचं त्यांनी कुणासोबत वेगवेगळे हेवे दावे केले नाही, सर्वांसोबत मिळून मिसळून एवढंच नव्हे तर गावच्या प्रत्येक कार्यक्रमाला पूर्ण परिवारासह ते उपस्थित राहतात आणि गावामध्ये असलेलं प्रत्येक कार्यक्रमामध्ये जनतेसोबत सर्व आनंद साजरा करतात. त्यांच्याबद्दल फक्त गावापुरतंच नाही तर गावचे आजूबाजूचे लोकसुद्धा ज्या दिवशी नानाभाऊ शनातेवराच्या दिवशी आले की पूर्ण एरियातले लोक त्यांच्याकडे येतात आपले सर्व दुःख सुख घेऊन. एवढेच नव्हे तर प्रत्येक स्वतःच्या घरचे सुद्धा दुःख त्यांच्यासोबत शेअर करून ते सुद्धा त्यांचं काम नानाभाऊंनी पूर्णपणे पार पाडलेलं आहे. म्हणजे कोणतीही भूमिका असो, सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातली कोणती समस्या असो, त्यांनी नानाभाऊंनी प्रत्येक परिवारात सुद्धा समजून त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि त्यांच्या समस्या सोडवण्या म्हणजे अग्रणी राहिले. आम्हाला अशी अपेक्षा होती सुगडीवाल्यांना की नानाभाऊला लाल दिव्याची गाडी भेटणार, मंत्री भेटणार, पण त्याच्यापेक्षा सर्वात मोठं पद त्यांनी भूषविलं आहे हे त्यांना सलाम. सर्व आमच्या गावचे लोक त्यांचं अभिनंदन करतात, आम्ही सुद्धा त्यांचं सर्व मला चांगलं आहेत बिचार. लहानशा पोरा संघा बोलतात, आमच्या आम्हाला बाई संघा बोलतात, चांगलं स्वागत करतात आम्हा संघा. ज्या दिवशी ते येतील आमच्या गावात पहिल्यांदा पाऊल ठेवतील त्या दिवशी आमच्या गाव संपूर्ण गाव आरती वाळून महिला सर्व त्याचं स्वागत करतील. सगळ्यांना मिळून मिसळून याचे गरीब असताना गरीब म्हणजे त्यांच्याकडे आपली म्हणजे ह्या विचार मांडण्यासाठी येत गरीब त्यांना सांत्वना देऊन त्यांच्या प्रत्येक गोष्ट प्रश्नी लावत होते. त्यांचा पूर्ण मन मिळावू स्वभाव असल्यामुळे लोकांना त्यांचा अभिमान होता आणि आता विधान परिषदेचे विधानसभेचे अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांच्या सर्व गावातर्फे आम्ही त्यांचा अभिनंदन करतो. काँग्रेस नेत्यांना काँग्रेसचे भारतीय राष्ट्रीय किसान आघाडीचे अध्यक्ष बनवले. 2019 नागपूर लोकसभा क्षेत्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली, त्यात त्यांचा 2.5 लाख मतांनी पराभव झाला. आणि भंडारा गोंदिया विधान परिषद सदस्य असलेले पालकमंत्री परिणय फुके यांना पटोले यांच्या विरुद्ध रिंगणात उभे केले. मात्र पुन्हा 2019 त्यांचा गड असलेल्या साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवली. त्यांना हरविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकोलीमध्ये जाहीर सभा घेतली. एवढ्या सर्व प्रयत्नानंतरही नाना पटोले या निवडणुकीमध्ये विजयी झाले. प्रशांत देसाई, महावाईस, भंडारा.